सोहळा खऱ्या अर्थाने आळंदीला सुरू असेल आणि त्या सोहळ्यासाठी सर्व भक्तगणांना सर्व वारकऱ्यांना हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा, आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। या स्पर्धेचे प्रणेते मुसाभाई यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना छत्रपती शिवाजी महाराज वडू नगर त्याचबरोबर चौटा हिरवा माणकोली बी या दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत। खरं तर 2008 साली या खऱ्या अर्थाने संघटनेची स्थापना झाली आणि तेव्हापासून ज्ञानेश्वर चिकणे सर खऱ्या अर्थाने या संघटनेशी जोडलेले आहेत आणि त्यांचा अनुभव आहे। खरं तर आपण पाहिलं जिथे भावा भावाचं अलीकडे जमत नाही, जावे जावेचं जमत नाही, गावा गावाचं जमत नाही आणि अशा परिस्थितीत चिकणे सर इतका मोठा कारवा उभा केलेला आहे। जिकडे 8-9 संघ होते तेव्हापासून सुरुवात झाली आणि असं म्हणतात ना की इबलेशे रोप लाभिले द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी। 2008 सुरुवात संघ 7 आणि अलीकडचा जर आपण विचार केला 2022 तब्बल 33-34 संघ खऱ्या अर्थाने या संघटनेशी जोडले गेलेले आपल्याला पाहायला मिळाले। यस, माझ्यापर्यंत लेटेस्ट माहिती मिळते हा आकडा तब्बळ 38 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। फार मोठं यश मिळालं सर्व पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांसहित सर्व पदाधिकाऱ्यांना याचं श्रेय जातं आणि त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि आम्हा सर्वांना तुम्ही या खऱ्या अर्थाने गोष्टीमध्ये सम्मिलित करून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो। मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो जाऊया, एक बिग फाईट मॅच, नेक टू नेक फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल। पाहिजे आजच्या दिवसाला खरं तर सुरुवात झाली तेव्हापासून अशा पद्धतीचे सामने आपण पाहतोय आणि या स्पर्धेवर फार मोठी नजर आहे। खरं तर स्पर्धा कोणतीही यशस्वी करायची असेल तर तुमच्याकडे मनुष्यबळ हवं आहे आणि ते मनुष्यबळ फक्त व्यासपीठावर बसणारं नको जिकणे सर, ते या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणारं असलं पाहिजे आणि तीच भूमिका येते मात्र योगेश नाना यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। जिकडे वेळ मिळेल तिकडे अगदी या संपूर्ण ग्राउंडचा ते फेरफेटका घेतात, कुठे काय कमी असेल त्याचं खऱ्या अर्थाने अवलोकन करतात आणि ती पूर्ततही केली जाते। चला क्षत्रक्षण छत्रपती शिवाजी महाराज वडू नगर संघ आपण सज्ज करून घ्यायचा आहे। पंचांना विनंती आहे, पंच सूर्यकांत मोरे सर त्याचबरोबर पाटील सर आपणास विनंती आहे, फक्त 20 मिनिटाचा कालावधी तुम्हाला यासाठी इकडे दिला जाईल। वेळेच्या बाबतीत आज कटाक्ष पाळणं फार गरजेचं आहे कारण आजचा दिवस सर्वात शेवटचा दिवस, सांगतेचा दिवस, 12:36 कालावधी झालेला आहे म्हणजे 12:37 हा सामना सुरू झाला असं आपण पकडूया आणि 12:57 म्हणजे फार तर फार 1 हा सामना इथे पूर्ण होणं फार गरजेचं आहे। गोलंदाजीच्या मार्गावर यॉर्कर किंग ऑफ न्यू 40+ महानंद पाटील, स्ट्रायकिंग एंडला रवी पाटील। पहिला चेंडू उज्वेष्टीच्या फार बाहेर आहे, स्वतःची बॉडी स्ट्रेच केली होती, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला असफल। चेंडू पहिलाच अगदी अनुशासित पद्धतीने टाकला गेलेला आहे, शिस्त मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे। ज्या जो अनुभव मला प्राप्त झालेला आहे तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये मी ओतणार आहे याचा संकेत जणू काही या गोलंदाजाने इथे दिलेले आहेत। पहिला चेंडू निर्धाव, इथेही उज्वेष्टीच्या बाहेर आहे, अंतिमता चेंडू पळीचा कुठेतरी कोऑर्डिनेशन आलेला आपल्याला पाहायला मिळाले। चेंडू चांगल्या पद्धतीने बॅटवर आला नव्हता, चांगलं टायमिंग झालं नव्हतं, 22 रूपाने ही धाव इकडे निश्चितच प्राप्त झाली। धावपलकाला यावेळेस इथे शुभारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळेल, एक धाव धावपलकावर जोडली गेलेली आहे। प्रमोद भुईर आणि रवी पाटील, रविकांत पाटील अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी मानकुली संघाकडून आलेली आहे। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता। महानंद पाटील पुन्हा एकदा तयार झालेले आपण पाहू शकता। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मिस्टर परफेक्ट प्रमोद, स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक गणेश पाटील स्वतः संघाचे कर्णधार, तिथे खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणासाठी जबाबदारी त्यांच्याकडे होते, त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण इथे चांगलं झालं, एक धाव आली। या संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोहरदादा जोशी यांच्या अगदी मला असं वाटतं कार्यालयाच्या इकडे मेडिकल कॅम्प सुरू आहे आणि ज्या ज्या संघाला वाटत असेल त्या त्या संघाच्या संघ प्रतिनिधींनी सर्वांनी त्या मेडिकल कॅम्पचा खऱ्या अर्थाने लाभ उठवायचा आहे। शारीरिक फिटनेस आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे, ते आपल्यासाठीचं फार मोठं आव्हान आहे। क्रिकेट सुरू राहील, रवी पाटील याच्या बॅटमधून फुलटॉसचा इथे झालाय चांगला समाचार, 1 ओव्हर देर ऑफ 4 रन्स। क्षेत्ररक्षक मला असं वाटतं थोडे लेझी होते, ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला होता समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला अंदाज आला नव्हता आणि त्याने त्याचे 100% जर दिले असते तर प्रभाकर कदाचित चेंडूच्या अगदी जवळपास ते पोहोचले असते।
चार धावा अतिशय महत्त्वाच्या मानकोली संघाच्या धावपळकडे मिळतात, सहा धावा धावपळकावर। खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची, व्यवस्थापकांना विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा। इथेही समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, एज घेतली जाते, पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत विशाल काबुकर। एक धाव इकडे मिळाली, सात धावा धावपळकावर। आकाशामध्ये सप्तर्षी असतात ज्ञानेश्वर चिकने सर, ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्यांनी सात फेरे घेऊन लग्न केलेलं आहे आणि ती सप्तपदी, त्याचबरोबर इंद्रधनुचे सात रंग, या सगळ्या गोष्टींची आठवण करत तर सात या आकड्यावरून आपल्याला होत असते आणि या रंगांच्या उधळणीला युक्त अशा पद्धतीची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय। जोशी फाउंडेशन आयोजित चाचणी स्पर्धा 2022 महानंद। प्रमोद साठीचा हा अंतिम चेंडू आहे, त्याला उडवलंय सरळ आकाशामध्ये, चेंडू जाऊन थांबतोय। क्षेत्ररक्षक अतिशय दक्ष, अंतिम क्षणाला पाहायचं आहे काय झालंय। खरं तर तिकडे अनेक पर्यवेक्षक उपस्थित आहेत, पंच त्या गोष्टी चाचपणी करतीलच। यस, फलंदाज मला असं वाटतं बाद घोषित केला गेलेला आहे, प्रमोद यांनी सुद्धा त्या गोष्टीचा आढावा घेतला। अनेक मित्रांनो, आपण आतुरतेने त्यांची वाट पाहत होतो, त्या पाहुण्यांचं शुभ आगमन। चाचणी स्पर्धा 2022 या स्पर्धेमध्ये आगमन झालं आहे। ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, आगमन ग्रामीण सम्राट आदरणीय सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। स्पर्धेचे आयोजक न्यू 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ मानश्री मनोहरदादा जोशी आणि हेमंतजी गुळवी मुसाबाई यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सोबतच आपण पाहतोय त्यांची संपूर्ण सहकारी टीम जी आहे हे देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम। सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा। विकी शेट म्हात्रे खाडी गावाची वळख, विकी शेट म्हात्रे हे देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सामन्याला आपण सुरुवात करूया, ज्ञानेश्वर चिकने सर आणि शिल्के सर। धन्यवाद संदेश पाटील सर। दरम्यान काही मुख्य अतिथींचं इथे या मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। ग्रामीण सम्राट सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून ससणे मनपूर्वक स्वागत। क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे, सर्व दारे तुम्हा उघडी, तुम्ही जाल ते तुमच्यासाठी अंतरूप आयगडी, स्वागत स्वागत स्वागत। मैदानाच्या आतमध्ये आपण जातो आहोत। गोलंदाज गणेश पाटील याच्या माध्यमातून एक चेंडू हाताळला गेला, एक धाव त्याच्या माध्यमातून निश्चितच आली आहे।
या वेळेस स्वीप करायचं होतं चेंडूला, चेंडू पाहिजे इथे कोऑर्डिनेशन आलेलं आपल्याला पाहायला मिळालं, चेंडूची गती कमी झाली होती. मुख्य व्यासपीठावर विराजमान काही अतिथींसाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या माहितीसाठी हा सामना चौथा हिरवा मानकोली बी की जी फलंदाजी करते आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज वडू नवघर हा संघ खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. निर्धारित चार षटकांचा सामना, गणेश पुन्हा एकदा तयार असतील. रवी पाटील यांच्या बॅटमधून चेंडू निघालाय उंच उंच आकाशाचा गवसणी घालणारा हा फटका जरी असेल, उंची मिळाली अंतर मिळालं नव्हतं, नेत्रा तिकडे तयार होते, अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. रवी पाटील यांची खेळी संपुष्टात. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर ग्रामीण सम्राट आदरणीय पाहुणे उपस्थित आहेत, सुरेश बाळ्यामामा म्हात्रे त्यांच्यासोबत त्यांची सहकारी संपूर्ण टीम, तसेच विकी शेठ म्हात्रे खाडी गावाची वळख विकी शेठ म्हात्रे त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र त्यांचे उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहता मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून ठेवणारा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि क्रिकेटला सुरुवात जोशी फाउंडेशन संघाने केली आहे. चाचणी स्पर्धा 2022 या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस हा रविवाराचा आनंदाचं वातावरण आहे, आणि ग्रामीण सम्राट म्हटलं की बाळ्यामामांचं आवर्जून नाव घेतलं जातं, आणि आज त्यांची या मुख्य व्यासपीठावर उपस्थिती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आठ धावा धावपळकोर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपण इन ॲट नंबर 4 श्री याला अनुभवतोय. क्रॉस बॅटेड फटका, अप्रतिम फटका, पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार जरूर केलाय. या वेग क्षेत्ररक्षक तैनात होते, कोणती केली नाही चूक. पुन्हा एकदा अप्रतिम पकडला गेला झेल आणि लागोपाठचा दुसरा फलंदाज फेल. या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेब आपण उपस्थित आहात. माजी सरपंच सुरई, क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि या क्रीडा सोहळ्यासाठी तुम्ही आपली उपस्थिती दिली. त्याचबरोबर सुरई गावचे ज्येष्ठ नागरिक तथा उद्योजक आत्मारामजी पाटील साहेब आपणही उपस्थित आहात. आपल्या आयोजकांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक स्वागत. एका पाठोपाठ एक गडी ज्ञानेश्वर चिखनेसर इथे मात्र बाद होतोय. प्रत्येक मला असं वाटतं फलंदाजदार आणि त्याची क्षमता आपण पाहिली तर एकाच क्षमतेचे सगळे फलंदाज आता बाद झालेत. एखाद्या गृहिणीच्या गळ्यामध्ये एखादी मोत्याची माळ असावी, ती माळ तुटावी आणि प्रत्येक ठिकाणी सर्वीकडे मोती आणि मोती मोती तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु प्रत्येक मोत्याचं जे मूल्य आहे ते सारखंच, या फलंदाजांचं मूल्य सुद्धा सारखंच. प्रत्येक फलंदाज सारख्या क्षमतेचा बाद झालाय. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न. ऑन विकेट हॅट्रिक, तिसरी विकेट हॅट्रिक असेल का या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत दोन विकेट हॅट्रिक झालेले आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेर होऊन चपल क्रॉस होऊन चेंडू फळीला भेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अपयशी ठरला. जरी असेल तरी डाबे इष्टीच्या फार बाहेरचा चेंडू होता, पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर एक धाव्या धावपलकर जोडण्याची संधी होती, ती संधी पूर्ण झाली. 9 धावा धावपलकर. समोरच्या दिशेने खेळून काढलाय, बी शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला, ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक नेत्रा पाटील याच्या माध्यमातून मला असं वाटतं 40+ क्रिकेट जर आपण पाहिलं तर कासव छाप थ्रो असतात, परंतु यावेळेचा हा जो थ्रो आहे तो बुलेट थ्रो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. 10 धावा धावपळकर आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये अजूनही प्रगतीपथावर आहे. स्वर्गवासी श्याम गॅलरीकडून गोलंदाज गणेश पाटील संघाचे स्वतः कर्णधार आहेत, यांनी या षटकाला सुरुवात केली होती. पाहता पाहता षटक समाप्तीच्या उंबरठ्यावर आलाय. आतापर्यंत 2 गडी 2 यश या षटकामध्ये त्यांनी मिळवलेत. समोरच्या दिशेने इथेही प्रेमनं त्यांनी खेळून काढले, डाऊन दी ग्राउंडचा फटका. क्षेत्ररक्षक झेपावलेत, एक धाव आले, दुसरीसाठी प्रेशराईज केलं जातं, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का. 2 धावा पूर्ण, स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला. या 2 धावांनी धावपलक 12 पर्यंत जाऊन विसावलं. याचबरोबर मित्रांनो 2 षटकांचा काही मैदानाच्या आतमध्ये झालाय समाप्त. नक्कीच स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या मध्ये पाणी घ्या आपण, मात्र आपण तोपर्यंत स्वागत आणि सन्मान एक मेगा सत्कार आपण करणार आहोत. ग्रामीण सम्राट ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांचं आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. जोशी फाउंडेशन संपूर्ण कमिटीला विनंती असेल की आपण सर्वांनी आपल्या शुभहस्ते हा स्वागत आणि सन्मान.
तुम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा दिली खारडीच्या ऐतिहासिक मैदानावर। विकीशेट मात्र उपस्थित आहेत या व्यासपीठावर, त्यांना मी विनंती करतो आपण पुढे या, आपला देखील स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। या स्पर्धेचे आयोजक मनोहरदादा जोशी आणि हेमंतजी गुळवी मुसाबाई यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभहस्ते विकीशेट मात्रे यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभहस्ते करायचं। आज या मुख्य व्यासपीठावर खऱ्या अर्थाने तर आपण आतुरतेने वाट सकाळपासून बघत होतो। आम्हाला आयोजकांनी सांगितलं होतं की आज ग्रँड एंट्री होणार आहे, मात्र नाव आम्हाला सांगितलं नव्हतं। मात्र जेव्हा नाव माहिती पडलं, अर्धा तास आम्ही चर्चा नक्कीच बालेमामांचं केलं आणि नक्कीच आज त्यांची भेट पुन्हा एकदा या मुख्य व्यासपीठावर झाली आहे। खूप खूप अभिनंदन नक्कीच, आणि पुढील कार्यक्रमासाठी देखील बालेमामा यांना भरपूर लांब जायचं आहे। मात्र या स्पर्धेविषयी त्यांच्या मुखातून दोन शब्द नक्कीच शुभेच्छा आयोजकांना आपण ऐकणार आहोत। डीजे दीपेश, थोडं माईकचं व्हॉल्यूम जो आहे वाढवायचं आहे आपण। जोशी फाउंडेशन आयोजित चाचणी स्पर्धा 40+, आणि या स्पर्धेदरम्यान आज भेट देण्यासाठी उपस्थित व्यासपीठावर सर्व सन्माननीय अतिथी, खेळाडू, सर्व संघ आणि प्रेक्षकवर्ग, सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच संघांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। चाचणी स्पर्धा आहे, प्रत्येकजण विजयी होण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आणि म्हणूनच सर्वांना शुभेच्छा। आयोजकांनी देखील चांगलं आयोजन केलेलं आहे, हेमंत आणि त्याचे सर्व सहकारी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। चांगलं नियोजन आयोजन इथे केलेलं आहे आणि या भिवंडी तालुक्यातील खेळाडूंना एक खेळण्याची चांगली संधी, चांगलं मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि म्हणूनच खेळाडूंना सांगेन की आपण सर्वांनी खेळाडू वृत्तीने खेळा, चांगलं सहकार्य करा। ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजकांसोबतच आपलं सर्वांचं सहकार्य हे फार मोलाचं असतो आणि म्हणूनच सर्वांच्या सहकार्यातून ही स्पर्धा यशस्वी व्हावी ही मी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि मला बोलून मान सन्मान दिला त्याबद्दल देखील आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मामाने मार्गदर्शन केलं। मित्रांनो, भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेट कबड्डीच्या जर 100 स्पर्धा होत असतील तर त्यापैकी 90 स्पर्धामध्ये बाळेमामांची उपस्थिती आवर्जून असते। धन्यवाद मामा, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला खूप खूप आभार व्यक्त करतो। नक्कीच या स्पर्धेसाठी मित्रांनो वेळात वेळ काढणं हे देखील मोठी बाब आहे, कारण की स्पर्धकांचं आयोजन तितकं चांगलं आहे। हे म्हणजे गुळवी असो किंवा मनोहरदादा जोशी आणि जोशी फाउंडेशन या संघाने ज्यांना निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थाने आज बालेमामांची इथे उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली, आम्ही या स्पर्धेच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो आहे। धन्यवाद बालेमामा, आपण आपली उपस्थिती दाखवली आणि पुढील कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आपण सुनील शिळके सरांचा आवाज। धन्यवाद। काही माणसांचं येणं फक्त येणं नसतं तर ते आपल्या हृदयावरचं अवीट लेणं असतं, अशीच माणसं या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आणि त्यांच्या येण्यातून एक वेगळी सकारात्मक ऊर्जा खऱ्या अर्थाने या संपूर्ण आयोजकांना मिळाली, त्यांचा पूर्ण शक्ती आभार। हा फटका किती मोठा आहे पाहायचं, उंची मिळाली, अंतर मिळेल का, अंतरही मिळालं। पाहता पाहता चेंडू सीमेच्या पार गेला, पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू। मेन गेट खोलायचं आहे, ज्या गाड्या आहेत त्या आता आतमध्ये येणार आहेत, मेन गेट आपल्याला खोलायचं आहे। हॅलो, हा एक चौकार आला, अतिशय महत्वाचा चौकार आहे, कारण या अगोदर आपण फलंदाजांना पाहिलं तर मोठा फटका कोणत्याही फलंदाजाच्या माध्यमातून बॅटमधून उपस्थित झाला नव्हता आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला प्रेमनाथ नाभाच्या फलंदाजाच्या माध्यमातून इन टू दी मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ निघून गेला दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून। खरं तर क्षेत्ररक्षकांनी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु अंतिमतः त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमापार चौकार। 17 धावा धावपळकर असताना हा फटका बघा आणि मला असं वाटतं फक्त बघत राहा, कारण हा फटका सुद्धा सीमापार जाणार नाही। क्षेत्ररक्षकांची कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत्या। छत्रपती शिवाजी महाराज वडू नगर संघासाठी यावे झेल टिपला अप्रतिम फलंदाज बाद प्रेमनाथ। 2 मिनिटं कॉमेंट्री बॉक्स, गाड्या आतमध्ये येत आहेत, बाळेमामांच्या आपली रजा घेतात कारण की पुढील कार्यक्रमाकरिता त्यांना देखील भरपूर लांब जायचं आहे आणि आपली रजा घेत आहेत। धन्यवाद ग्रामीण सम्राट
माननीय बाळ्यामामा यांचा आपण नक्कीच आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. असंच आपण उपस्थित दाखवा या कार्यक्रमाला आणि पुढच्या वर्षी ही स्पर्धा डे नाईट ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहेत आयोजकांचे. नक्कीच पुढील कार्यक्रमासाठी तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय. धन्यवाद बाळ्यामामा. धन्यवाद. निश्चितच प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती असते आणि फार मोठं दानशूर अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एके दिवशी घेणाऱ्याचे हातच घ्यावे. हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे. पुन्हा पुन्हा ग्रामीण सम्राट बाळ्यामामा आपलं या आयोजकांच्या वतीने, आयोजक मुसाभाई, आयोजक योगेश नाना, त्याचबरोबर मनोहरदादा जोशी आणि सर्व टीम यांच्याकडून तुमचे शतशः आभार. नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेला, या गोड कार्यक्रमाला इथे उपस्थिती बाळ्यामामा यांची तुम्हाला पाहायला मिळाली. आपली रजा घेत आहेत पुढील कार्यक्रमासाठी, ते देखील आता पुढे निघालेले आहेत. सतरा धावा धावपळकर असलेले मित्रांनो आपण पाहतो आहोत. त्याचबरोबर रॉयल एंट्री इथे मात्र होते. पुन्हा एकदा गोल्डन बॅट म्हणून प्रसिद्ध आहेत आपल्याच विभागातील सदानंदजी पाटील आणि त्याचबरोबर गोल्डमॅन टीम या मुख्य व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे. सदानंद पाटील दादांचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. तसेच बालाराम पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. गोल्डमॅन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या ठाणे जिल्ह्याची ओळख, या भिवंडी शहराची ओळख गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ही A1 जोडी तुम्हाला या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळते. गोल्डमॅन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. 18 धावा धावपळकर मैदानाच्या आतमध्ये नेत्रजनच्या माध्यमातून या षटकाला सुरुवात प्रदान केली. या षटकामध्ये एक चौकार आतापर्यंत आला, एक गडी सुद्धा बाद झालाय. तसेच सुरई गावावरून आपण पाहतोय माजी सरपंच सुरई गावचे विद्यमान पांडुरंग पाटील साहेब उपस्थित आहेत. सोबतच आत्माराम पाटील सुरई गावचे समाजसेवक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांचं आगमन, मोठी उपस्थिती या स्पर्धेला, तितकाच मोठा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा धावपळकर, 22 रुपये ही धाव आली. या षटकाचा शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल नेत्रजनच्या विरोधात. आता रुपेश म्हात्रे यांची फलंदाजी अतिशय महत्वाची राहणार आहे. भूमिका प्रत्येकाची वेगळी आहे. तीच भूमिका मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर दाखवण्याचा प्रयत्न तर झालाय, परंतु याही वेळेस क्षेत्ररक्षक मध्ये आलाय आणि याही वेळेस टिपला गेला अप्रतिम जेल. फलंदाज रुपेश म्हात्रे फेल. ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटान आयोजन. जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटान आयोजन. 40+ क्रिकेटच हे आयोजन केलं जोशी फाउंडेशन. क्षेत्ररक्षण हा किती मोठं आणि महत्वाचं अंग आहे खऱ्या अर्थाने या सामन्यातून ज्ञानेश्वर चिकणे सर आपल्याला समजेल. कारण आत्तापर्यंत बाद झालेला प्रत्येक खेळाडू फक्त आणि फक्त जेलबादच्या रूपाने बाद झालेला आहे. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये वडू नगर संघाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. तुमची फलंदाजी चांगली असावी, तुमची गोलंदाजी चांगली असावी आणि याचबरोबर प्रभाकर तुमचं क्षेत्ररक्षण सुद्धा त्या पद्धतीचं धारदार असावं. क्षेत्ररक्षण ज्या ज्या वेळेस धारदार असतं त्या त्या वेळेस गोलंदाज वेगळ्या विश्वामध्ये जात असतो. यस कॉमेंट्री बॉक्स मी विनंती करतोय मनोहरदादा जोशी यांना की आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सुरई गावची माजी सरपंच माननीय श्री पांडुरंग पाटील उपस्थित आहेत या मुख्य व्यासपीठावर, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मित्रांनो अतिथी देव भव असं म्हटलं की आपण आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत असतो आणि भारतीय संस्कृती म्हणजेच स्वागत आणि सन्मान आपण या पाहुण्यांचं करत आहोत. आदरणीय उपस्थित पाहुणे पांडुरंग पाटील माजी सरपंच सुरई गावचे, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मनोहरदादा जोशी या स्पर्धेचे आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते
आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना सुरे गावचे प्रथम नागरिक माजी सरपंच सुरे गावचे पांडुरंग पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. धन्यवाद आपण उपस्थित दाखवली या स्पर्धेमध्ये. तसेच आत्माराम पाटील सुरे गावचे समाजसेवक आणि उद्योजक त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतोय मनोहरदादा जोशी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. आत्माराम पाटील सुरे गावचे त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करून घ्या. या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी सुरे गावचे समाजसेवक आत्माराम पाटील आमच्या काका उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. हा स्वागत आणि सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे लाडके आयोजक न्यू 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष मनोहरदादा जोशी यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. माहेची शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. आता वेळ झाली आहे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. भिवंडी शहराची वलक आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला. सर्वप्रथम सदाशेठ पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी योगेश म्हात्रे नानाबाई यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सदानंद पाटील अर्थात सदाशेठ यांचा आपण स्वागत आणि सन्मान गोल्डमॅन यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. यस सर, सदा पाटीलला फक्त गोल्डमॅनच नाही तर बॅट्समनही आहेत. क्या बात आहे, म्हणजे क्रिकेटर. क्रिकेटर म्हटलं की आहेच मग गोल्डमॅन. अष्टपैलू क्रिकेटर आहेत. चला विकास वाघ आणि सुभाष पाटील पुढील स्वागत आणि सन्मान घेऊन यायचं आपण. कारण की गोल्डमॅन संपूर्ण भिवंडी नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सदा शेठ यांचं नाव आवर्जून आपण घेत आहे. आणि नाना योगेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे आयोजक योगेश म्हात्रे अर्थात नानाबाई यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान. सदाभाई अर्थात सदानंद पाटील दादांचा आपण हा स्वागत आणि सन्मान करत आहोत. योगेश म्हात्रे नानाभाई स्वागत आणि सन्मान करतायत. महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राचा हा वस्त्र शाल ओढली जाते आहे. पुष्पगुच्छ देऊन सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. योगेश म्हात्रे या स्पर्धेचे आयोजक फोटोग्राफ करताना. तसेच बाळाशेठ बालाभाई बालाराम पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतो गोल्डमॅन. मित्रांनो पहा गळ्यामध्ये किती गोल्ड आहे, कारण की वळख निर्माण केली आहे त्याने आपल्या प्रसिद्धीने. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये गोल्डमॅन या नावाने त्यांना ओळखलं जाते. आणि सदानंद पाटील यांचं नुकतंच आम्हाला माहिती पडलं की एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. सामना सुरू ठेवा, मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू ठेवा. आपण पाहतो गोल्डमॅनचं स्वागत आणि सन्मान करताना योगेश म्हात्रे नानाभाई यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद गोल्डमॅन टीम. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिला चेंडू अँगल होऊन बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू होता, उजवीष्टी सोडून जाणारा चेंडू होता. भिरू याच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात केली, अत्यंत गरजेचा. म्हणजे ज्यावेळी खऱ्या अर्थाने या धावपळकला गरज आहे त्यावेळी हा चौका इथे प्रस्तुत करतोय रजनीकांत माळी नावाचा हा फलंदाज. या चौकाराने धावपळक 23 पर्यंत जाऊन पोहोचतोय. विला स्पोर्ट्स रानाड वर्सेस न्यू तुपान पिंपळास दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हा. हा फटका सुद्धा चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. दोन धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होतोय की नाही. दोन धावांवर समाधान. स्ट्राइकिंग एंडला फलंदाज रजनीकांत माळी असेल त्याच्या माध्यमातून. तसेच या व्यासपीठावर हनुमंत शेठ पिंपळनेर गावचे आपण पाहतो, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. योगेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते विकास वाघ आपण पुढील स्वागत आणि सन्मान पाठवून द्यायचं आहे. हनुमंत शेठ पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय या मुख्य व्यासपीठावर. आमची रजा घेताना श्रीनाथ पाटील आमचे अंकल या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे. ग्राउंडची उपलब्धी करून दिली आहे आणि विशेष मोठा आभार या आपण व्यक्त करत आहोत. तर संदीप मोरे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हनुमंत शेठ पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. संदीप मोरे
तर या स्पर्धेचे लाडके आयोजक मनोहरदादा जोशी यांच्या शुभास्ते हा स्वागत आणि सन्मान. पुढील दोन्ही टीम्स ज्या आहेत जसे आमचे समालोचक यांनी सांगितलेलं आहे की टॉस करण्यासाठी यायचं आपण. परम मित्र मनोहरदादा जोशी यांचे हनुमान शेठ पाटील थँक्यू सो मच उपस्थिती. ज्ञानेश्वर चिकने सर पुढील टॉससाठी तयार आहेत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सुनील शेळके सर धन्यवाद. 26 धावा धावपळकर यावेळेस रक्षात्मक रीतीने खेळून काढले. सिली मिड ऑफ इथे मात्र ऍक्टमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या उर्वरित दोन चेंडूंसाठी रजनीकांत माळी स्ट्रायकिंग एंडला येणं फार गरजेचं आहे आणि तो आता आलाय 27 धावत अपलकर. मला असं वाटतं एक मोठा फटका, फक्त एक मोठा फटका या सामन्याला कलटणी देऊ शकतो. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजांकडे काहीतरी असेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. बिरू तयार असतील स्वर्गीय श्यामदादा गॅडरी एंडकडून. समोरच्या दिशेने खिणकोडलाय लोअर फुट असे टर्न केले त्याला क्षेत्ररक्षक तैनात असतील. एकदा पूर्ण दुसरी जा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. पाहता पाहता प्रयत्न पडला अपुरा. धावबाच्या रूपाने फलंदाज बाद. रजनीकांत माळी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर माळी मार्गस्थ होताना आपण पाहू शकाल. एक धाव आली आहे 28 धावा धावपलकावर. हा एक चेंडू अतिशय महत्वाचा आहे, प्रेसियस असणार आहे. या चेंडूमध्ये 2 ते 3 धावा किंवा एखादा चौकार जर नशिबाने मिळाला माणकोली संघाला तर धावपलक थोडं आकार घेतलेला आपण धावपलकाला पाहू शकाल. भिवंडी तालुक्यातील अतिशय महत्वाची अशा पद्धतीची ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. चाचणी स्पर्धा 2022 जोशी फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेला आयोजकत्व दिलेलं आहे. नुसतं आयोजकत्व दिलं नाही तर या स्पर्धेला 4 चंद लावलेले आहेत. चला आयोजनाचा एक फार चांगला नमुना इथे उत्तम आयोजनाचा त्यांनी प्रस्तुत केलाय आणि पाहुण्यांची त्याच पद्धतीने हजेरी इकडे उपस्थिती राहिलेली आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू या सत्रातील आपण पाहणार आहोत. यानंतर विलास स्पोर्ट्स राहणार वर्सेस न्यू तुफान पिंपळास. दोन्ही संघाच्या संघनायकाने 2 मिनिटांच्या आतमध्ये नाणेफेकी कक्षामध्ये समोर येणं अतिशय गरजेचं आहे. अंतिम चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर केला. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न किशोरच्या माध्यमातून केला जाईल का. पायचा आहे एक पूर्ण दुसरीला. पुन्हा एकदा फलंदाज बाद झालेत. लेग बायच्या रूपाने धावपलक एकने पुढे गेले. 29 धावा धावपलकावर. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये 30 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज वडू नवघर या संघाला. चला नाणेफेकीसाठी या. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू या टॉस बॉक्समध्ये. आमचे कवी आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि समालोचक ज्ञानेश्वर चिकने आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. मी पाहुण्यांना विनंती करतोय. गोल्डमॅन आमचे बाळा शेठ आणि सदा शेठ यांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये याचे आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत. पुढील येस सर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल. सदाशेठ बाळाशेठ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला ज्ञानेश्वर चिकने सर रोख रक्कम 5,000 रुपये देणगी देण्यात आलेली आहे. मित्रांनो भिवंडी तालुक्याची वळख ठाणे जिल्ह्यामध्ये सध्या तरी गोल्डमॅन म्हणून वळख निर्माण करणारे बाळाशेठ आणि सदाशेठ यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचं टॉस करत आहोत. तुम्हाला घेऊन जात आहोत टॉस बॉक्समध्ये ज्ञानेश्वर चिकने सरांसोबत. तर खूप खूप धन्यवाद संदेश भिवंडीकर. हा सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. वेलकम सदाभाऊ, वेलकम बाळाभाऊ, आपला हार्दिक स्वागत आहे. खरं तर आगरी माणसाला सोन्याचा खूप मोह असतो आणि नक्कीच आपण पाहू शकता आमचे हे आगरी समाजाचे भूषण पूर्ण सोन्याने वाढवलेले आहेत. त्यांना गोल्डमॅन असं नाव ठेवलेलं आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनचं मी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी. हो चला एकाच बाजूला रामा. चला पंकज या पडावर. टॉस करू आपण सदा पाटील यांच्या शुभास्ते. मित्र सदा पाटील हे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत न्यू किंवा पिंपळनेर संघाचे आणि बाळाशेठ यांच्या शुभास्ते ही टॉस आपण करणार आहोत. चला पंकज. विलासमती राणाल आणि न्यू तुफान पिंपळास. सामना 3 षटकांचा असेल. हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल. यस टॉस कोण कॉलिंग कोण करणार आहे. न्यू तुफान पिंपळा संघाचे कॅप्टन टॉस कर कॉलिंग करतील. छापा असं म्हणणं आहे आणि पडलंय छापा आहे. थँक्यू. मान्यवरांना विनंती आहे आपण चला व्यासपीठावर. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
टॉस जिंकलेले आहेत, महत्त्वाची होती टॉस? हो महत्त्वाची होती. काही बदल बघायला मिळतील तुमच्या संघामध्ये? हो बदल मिळतील आता. काय निर्णय टॉस जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण. तीन षटकांचा सामना आहे, खरं म्हटलं तर गोलंदाजी खूप पॉवरफुल आहे आणि अचूक टप्प्यावर चारही गोलंदाजांनी गोलंदाजी केली, खेळपट्टीचा चांगला उपयोग करून घेतला. अजून गोलंदाजांकडून काही अपेक्षा आहेत ना? अपेक्षित आहेत गोलंदाजांकडे, अपेक्षित आहे. फलंदाजी मजबूत आहे पण गोलंदाजांकडे अपेक्षा आणखी आहे. म्हणजे एकूणच चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न? हो. येस सर, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. पंकज, खूप चांगली सुरुवात झाली तुमच्या संघाची विलासमती राणाल संघावर. मी तर म्हणेन या संघटनेमध्ये जेवढे संघ आहेत तेवढे संघ तुमच्या संघावर प्रेम करतात. आज तुमचा विजय झाल्यानंतर प्रत्येकाला म्हणजे कुठे ना कुठे आनंद झाला, कसं वाटतं पहिल्या विजयानंतर? भरपूर चांगलं वाटतंय, पहिला विजय झालेला आहे, आता बघू दुसऱ्या विजयाकडे. एकूणच इथे खेळताना काय अनुभव आला? ते खेळताना खूप चांगला अनुभव आला, चांगल्याची खेळपट्टी बनवलेली आहे, ती बघूनच तिथे खेळाची संधी दिली ते त्यांचे खूप आभार. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही तब्बल 51 धावा केल्या होत्या, म्हणजे एकूणच हा जो सामना आहे फलंदाजी विरुद्ध गोलंदाजी असा होईल. अजून कोणा फलंदाजाकडून अपेक्षा आहेत? हां अपेक्षा आहे, रवींद्र तरे, राम चौधरी, प्रताप मडवे यांच्याकडे खूप अपेक्षा आहेत. एक चांगला सामना पाहायला मिळेल नक्कीच. येस पंकजकडूनही आम्हाला खूप अपेक्षा आहेत, बेस्ट ऑफ लक. तर मित्र, सामन्याची टॉस झालेली आहे पुढच्या सामन्याची. नितुफान पिंपळा संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विलासमती राणाल संघाला आमंत्रित केलेले फलंदाजीसाठी. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. मित्रांनो, आपण पाहत आहे चाचणी स्पर्धा 2022 स्पर्धेचा चौथा दिवस आणि अतिशय थाटामाटाने संपन्न होत आहे. पाहुण्यांचं शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे या गोड कार्यक्रमाला. उपस्थित पाहुणे आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत आहे मुख्य व्यासपीठावरून. पांडुरंग पाटील माजी सरपंच सुरई गावचे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. तसेच आपण पाहतोय आत्माराम पाटील समाजसेवक सुरई गावचे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचे लाडके आयोजक मनोहरदादा जोशी उपाध्यक्ष विद्यमान आपण पाहतोय. न्यू पोर्टिबला संघटनाचे मनोहरदादा जोशी देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावर. दसरची जाधव दिनेदादा भुईर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये फोटोग्राफर चषक याच ग्राउंड होणार आहे. त्याचे पुरस्कर्ते अविनाश मोरे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला एक दिवसीय स्पर्धा पाहायला मिळेल. क्या बात आहे, समालोचक चषक, स्कोरर चषक, अंपायर चषक, त्यानंतर आता फोटोग्राफर चषक, म्हणजे क्रिकेटमध्ये सतत बदल होत आहे. आमदार चषक, खासदार चषक आता मागे पडले, आता मात्र कलाकार चषक सुरू झाले. क्या बात आहे. फोटोग्राफर चषकाला आमच्या समालोचन कक्षाकडून खूप खूप शुभेच्छा असतील. जाऊया सामन्याकडे पाहुण्यांच्या माहितीसाठी. सामना सुरू जो आहे तो चौथा हिरवा माणकोली बी वर्सेस छत्रपती शिवाजी वडुनगर या दोन संघामध्ये सुरू आहे. छत्रपती शिवाजी वडुनगर संघासमोर चौथा हिरवा माणकोली बी संघाची फलंदाजी कुठे ना कुठे थोडीशी कमजोर झालेली. 29 धावा करून 30 धावांचं लक्ष सलामीची जोडी राजेश पाटील आणि विलास काबूकर. खूप दिवसांनी विलास काबूकर मैदानामध्ये उतरलेले आहेत, खूप दिवसांनी राजेश पाटील. आणि मी तर म्हणेन की सर्वच फोर्टिबलचे खेळाडू खूप दिवसांनी मैदानामध्ये उतरलेले आहेत. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चांगला खेळ दाखवा, चांगलं कौशल्य, चांगला तंत्र दाखवून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंका हीच अपेक्षा. तर सामन्याला सुरुवात होते, इंद्रपाल गोलंदाजीची सुरुवात करेल राजेशसाठी. ट्रॅकवर तयार होताना पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललेला आहे, पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव पूर्ण केली एका धावेने, खातेकोल झाली राजेची एका धावेने, छत्रपती शिवाजी वडुनगर संघाची खातेकोल झाली. एकूणच एक नयनरम्य दृश्य आपण पाहतोय. दुपारचं वातावरण आहे, सूर्य स्वच्छ सूर्यप्रकाश, टिपिकल क्रिकेट कंडिशन या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रासी आउटफील्ड, मातीची विकेट आणि त्यानंतर चांगलं सुंदर आयोजन नियोजन. इंद्रपाल वन्स अगेन ढकलण्याचा प्रयत्न केला होता आपल्या फॉलो थ्रूमध्ये. क्षेत्ररक्षक नक्कीच गोलंदाज बनला होता, त्या तिथे मात्र कमालीची चूक करतोय आणि ह्या चुकीचा फायदा विलासला मिळतोय, छत्रपती शिवाजी वडुनगर संघाला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते, दोन धावा 30 धावांचं फक्त लक्ष आहे. आणि मी तर म्हणेन सावधगिरी बाळगलेली आहे ज्ञानेश्वर मुकादम या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी. आवश्यक आहे सावधगिरी बाळगणं, कारण 24 चेंडू 30 धावांची गरज आहे. कुठे ना कुठे कर्णधाराने कानमंत्र दिला असेल की सावधगिरीने खेळणं खूप महत्त्वाचं आहे.
आक्रमक गोलंदाजी हवी आहे ती म्हणजे चौथा हिरो मानकोली बी संघाला विकेट टेकिंग गोलंदाजी निश्चितच हवी आहे आणि ती विकेट टेकिंग गोलंदाजी कोण करेल इथे दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय राजेश पाटीलच्या बॅटमधून आलेला हा नेत्रदीपक चौकार डीजे मास्टर ओल्डीस ओल्डी गोल्डी गाण्यांची जरा साथ द्या येस जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटानं आयोजन जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटानं आयोजन 40+ क्रिकेटच हे आयोजन केलं जोशी कसं आहे ना डीजे मास्टर मध्ये जर पाऊस मिळाला ना समालोचकाला तुम्ही डीजेचं वाद्य वाजून की थोडा आरामही मिळतो थोडा दमही मिळत असतो आणि त्यामुळे समालोचनाला खुमारी येते ए हो इथे डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी हेरलं की हा चेंडू बाहेरचा होता मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर कधीही पंचांकडून चुकीला माफी नसते हेरलं होतं राजेशने या चेंडूला जागा करून दिली एष्ट्यांच्या मागे कालिराम केणी सर यांचं काय एष्टी रक्षण ला जवाब इंद्रपाल वन्स अगेन्स्ट ट्रॅकवर ओ फॉलो थ्रूमध्ये इथे विलास काबूकर चूक करताना दिसतोय पहिली धाव अतिशय वेगाने घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज विलास काबूकर धाव बाद होऊन परततोय तांबूमध्ये बघा क्रिकेटमध्ये ना खास करून 40+ क्रिकेटमध्ये अनुभवाची कुठेच कमी नसते अनुभव कुठकुठके भरलेला असतो हे खेळाडू जसे पर्सनल जीवनात बाप असतात ना मुलांचे तसे खेळामध्येही बाप असतात हे कधीही सामना फिरवू शकतात क्षेत्ररक्षक करताना किंवा फलंदाजी करताना कधीही सामना फिरवू शकतो काबिलियत आहे एक नक्कीच क्षमता आहे चौथा हिरो मानकोली बी संघाकडे कमी धावसंख्येच्या ज्या स्पर्धा आहेत सामने आहेत ते भरपूर वेळा हा संघ खेळलेला आहे आणि त्यांच्याकडे खूप अनुभव आहे कमी धावांवर कसा सामना रोखायचा ओ इथे चांगला चेंडू आहे ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू खरं तर ऑफस्टम्पला मारण्याचा प्रयत्न करायला हवा होता फलंदाजाने मात्र चेंडू ओढून म्हणजे खिचके मारण्याचा प्रयत्न केला आणि डॉट गेला या डॉट नंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 7 धावा धावफलकावर लागलेले आहेत अजून जर जिंकण्याचा विचार केला तर 23 आवश्यकता आहे 23 19 चेंडू 23 धावांची आवश्यकता संघर्ष संघर्ष आणि संघर्ष हा पाहायला मिळतोय आणि तो मिळायलाच हवा क्रिकेटमध्ये काय आवश्यक हवं असतं मनोरंजन हापी चेंडू इथे क्षेत्ररक्षक तैनात नाही चेंडू जाईल सीमारेषा पार करून स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार सुभाष पाटील हाय अध्यक्ष संदीप मोरे त्यांचा सदस्य मनोहर जोशी अन्न कैलासवर हाय शरद पाटीलचं लक्ष हाय मोठं मैदान आमच्या भादवड गावान हाय मोठं मैदान जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटानं आयोजन जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटानं आयोजन 40+ क्रिकेटच हे आयोजन केलं जोशी फाउंडेशन क्या बात आहे खूप सुंदर गीत या ठिकाणी रचलेलं आहे खूप चांगला आवाज खूप चांगलं संगीतही दिलेलं आहे चला टीम मीटिंग नको बी संघ चौथा हिरवा मानकुली बी संघ खास करून रवी पाटील मी आपणास विनंती करेन बघा एखादा गाव ना महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतरही एखादं मैदान आरक्षित ठेवणं आणि मैदान चांगल्या पद्धतीने हाताळणं हे खूप खूप कठीण असतं आणि ते काम असं टेमघर बादवड गावाने केलेलं 19 धावा हव्या आहेत 18 चेंडूमध्ये म्हणजे जवळजवळ चेंडूमध्ये एक धाव करायची आहे छत्रपती शिवाजी वडून अवघड संघाला या भिवंडी तालुक्याचा जर विचार केला तर अनेक गावं अशी आहेत की ज्यांना खेळण्यासाठी मैदानं नाही आहेत मात्र भिवंडी महानगरपालिकेमध्ये जाऊनही या गावाने जे मैदान राखून ठेवलेलं आहे आपल्या पिढीसाठी येणाऱ्या पिढीसाठी ते खूप कौतुकास्पद आहे आज बऱ्याच गावांकडे गावठण जमिनी आहेत परंतु त्यांना मैदानामध्ये रूपांतर करता येत नाही काही सरकारी अडचणी आहेत काही गव्हर्नमेंटचे रूल्स नियम आहेत त्यामुळे त्यांना त्याचं रूपांतर हे मैदानामध्ये करता येत नाही आणि तरीसुद्धा या दोन्ही गावांनी
टेमघर भादवड यांनी हे मैदान राखून ठेवलेले खूप चांगली गोष्ट. त्यांच्या सर्वच नेत्यांना नवे नवे सर्वच ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद देऊया. प्रमोद भोईर गोलंदाजीसाठी येतोय. आपला लुक चेंज केलेला आहे, मात्र गोलंदाजीमध्ये काही चेंज झाले का पाहायचं आहे, कारण हे महत्त्वाचं षटक आहे. या षटकामध्ये या सामन्याचं चित्र बऱ्याचशा प्रमाणावर अवलंबून आहे. एखादं चित्र तुम्ही काढायला घेता आणि त्या चित्रामध्ये जेव्हा तुम्ही डोळे काढताना तेव्हा त्या चित्राचं पूर्ण स्वरूप दिसत असतं. तसंच या सामन्याचं स्वरूप प्रमोद भोईर याच्या गोलंदाजीवर अवलंबून आहे. हा चेंडू काय जबरदस्त यॉर्कर, तिखट यॉर्कर कसा असतो ते महानंद पाटीलला नक्कीच माहीत आहे. आणि त्याच्याच समोर हा तिखट यॉर्कर होता. एक धाव कंप्लीट केली आणि महानंद पाटील मात्र धावबादच्या रूपाने तंबूमध्ये परतलेले आहेत. वन्स अगेन्स वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स प्रमोद पाटील, मॅन फ्रॉम दिवे केवणी. नाईस वॉइस, वॉइस ऑफ दिवे. महानंद पाटील त्यांचं काम चोखपणे बजावून परतलेले आहेत असं मी तर म्हणेन, कारण 45 खेळाडूंचं काम काय असतं, फक्त 45 षटक जे आरक्षित आहे ते तुम्ही खेळून काढा. आणि महानंद पाटील यांनी त्यांचं काम केलं. आता विरू पाटील यांच्यावर दारोमदार. राजेश पाटील ने चांगली फलंदाजी केलेली आहे, धावसंख्या 12 पोहोचलेली आहे. इथून गोलंदाजांना खूप कसरत करावी लागेल. चौठावीरा माणकोली बी संघाकडे चांगले चांगले गोलंदाज आहेत, बघूया कशी लढत होईल यापुढे. उर्वरित 17 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. प्रमोद भोईर ओवर द विकेट. हा चांगल्या प्रकारे ढकललेला चेंडू, शॉर्ट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तारीफ करेन मी त्या क्षेत्ररक्षकाची, कारण खूप डिफिकल्ट असतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं. रमेश भोईर आहेत तिथे, खूप चांगले क्षेत्ररक्षण. जर चेंडू त्यांना पार करून आजूबाजूने गेला असता तर निश्चित 4 धावा आल्या असत्या. समोर भिरू पाटील बॉलिंग ट्रॅकवर, ओवर द विकेट बॉलिंग करेल प्रमोद भोईर. हुक करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकाशिवाय काही मिळणार नाही आहे. प्रयत्न नाही आहे बघा दोन्ही फलंदाजांचा दुसरी धाव घेण्याचा, कारण त्यांना माहीत आहे की एकेरी दुहेरी धावाने ही काम बनू शकतं. धावसंख्या 14 9 चेंडू 14 धावा, अजूनही 15 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. रुपेश कानमंत्री देतोय प्रमोदला. रुपेश आज लवकर बाद झाला तसं बघितलं तर, फक्त एक धाव करून. रजनीने थोड्याफार प्रमाणात प्रतिकार केला, वैयक्तिक 8 धावा केल्या. त्यानंतर सर्वच फलंदाज फ्लॉप. राजेश डिफेन्सिव्ह फटका, एक धाव पूर्ण केली. मैदान ग्रासी असल्यामुळे कुठे ना कुठे आपण पाहतोय की चेंडू जो आहे तो सबमरीन चेंडू येतो. क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचायला चेंडूला नक्कीच उशीर लागतो आणि त्यामुळे ही एक धाव कंप्लीट केली गेली राजेशच्या माध्यमातून. आज चांगली फलंदाजी करतोय राजेश, टचमध्ये आहे, चेंडू डॉट जात नाही आहे, चेंडूवर नक्कीच बॅट व्यवस्थित बसते, म्हणजे नक्कीच राजेश पाटील आज टचमध्ये. प्रमोद भोईरला टचमध्ये यावं लागेल, जुनी जाणती गोलंदाजी इथे करावी लागेल. हा फुलटॉस आहे आणि जे जाईल चेंडू सीमारेषा पार, षटकार. खराब चेंडू आणि भिरूने त्याचा फायदा घेतलेला आहे. पंच मोरे यांचा इशारा, षटकार. जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटानं आयोजन, जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटानं आयोजन, 40+ क्रिकेटच हे आयोजन केलं जोशी फाउंडेशन, 40+ क्रिकेटच हे. बघा तुम्ही एखादं चांगलं घर बांधताना त्याला जर रंगरंगोटी व्यवस्थित नसेल तर त्या घराचे घराला नक्कीच शोभा नसते. तसं बघा 4 चेंडू व्यवस्थित टाकले प्रमोद भोईरने, मात्र एक चेंडू खराब टाकल्यानंतर पूर्ण त्याच्या षटकाची शोभा ही हरवून गेली. धावसंख्या धावपळकावर लागलेली आहे 21. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि वीरू पाटीलची खेळी संपुष्टात. जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटानं आयोजन, जोशी फाउंडेशन चषकच केलं थाटानं आयोजन,
40 प्लस क्रिकेटच हे आयोजन केल जोशी फाउंडेशन 40 प्लस क्रिकेटच हे आयोजन केल जोशी फाउंडेशन। आपल्या आगरी भाषेमध्ये एक म्हण आहे, अति गाई मसनत नाही। चौकार षटकार आल्यानंतर भिरू पाटील अजिबात थांबलेला नाही आहे, घाई करण्याचा प्रयत्न केला, इथे दुसराही षटकार खेचण्याचा प्रयत्न केला, सामना फिनिश करण्याचा जवळजवळ प्रयत्न केला होता, मात्र कुठे ना कुठे चेंडू जास्त वर गेला। धावसंख्या धावपळ करू लागलेली आहे ती 21, रुपेश 21 धावा झालेले आहेत, अजून करायचे आहेत त्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे। खूप चांगलं आयोजन नियोजन, गेले 2-3 महिने प्रमोद पाटील चर्चा होती, चाचणी स्पर्धा आधी की दमन दौरा आधी, चाचणी स्पर्धा आधी की दमन दौरा आधी, मात्र जोशी 11 संघाने डायरेक्ट सांगून दिलं की यावर्षी चाचणीचं आयोजन आम्ही करणार आणि ते तुम्ही बघतच राहणार, आणि त्यांनी तसं केलं, करून दाखवलं। हे मी तर म्हणेन 4 दिवसाची स्पर्धा आणि 4 दिवस आपण पाहतोय अतिशय चांगली खेळपट्टी, आउटफील्ड चांगलं, आयोजन नियोजन व्यासपीठ असो, समालोचन कक्ष असो, लाईव टेलिकास्ट असो, अव्वल दर्जाचं आपण या 4 दिवसामध्ये काम बघितलं, आणि त्यासाठी मनोजी जोशी त्यांची पूर्ण टीम, मुसाबाईत असो, योगेश नाना असो किंवा इतर सचिन असोत किंवा इतर सर्वच खेळाडू असो, सर्वांची मी नावं घेत नाही, मात्र खूप मेहनत केलेली या स्पर्धेसाठी। काळीराम येतोय गोलंदाजीसाठी, काळीराम केणी, एक जबरदस्त आवाज, मात्र जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल नेत्रांजनसमोर। पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव तर कंप्लीट केली गेली आणि एका धावेने नेत्रंजन पाटील आपलं खातं खोलतोय। धावसंख्या धावपळ करू लागलेली 22, धावा, राजेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे, सलामीस आलेला, हा फुल टॉस चेंडू आहे, चेंडूला हलक्या हाताने ढकललेलं आहे, हो घर फिरले की घराचे वासे फिरतात, आपल्या आगरी भाषेमध्ये म्हण आहे, आणि तसंच घडलेलं इथं, नशीब फिरले की असं होतं कधी कधी। मित्रांनो, हे क्रिकेट आहे, क्रिकेट तुम्हाला सर्व काही दाखवते, क्रिकेट एका उंचीवर नेऊन ठेवते, तर तिथून क्रिकेट कधी पाताळामध्येही तुम्हाला ढकलून देते। 4 धावाने धावसंख्या धावपळ करू लागलेली आहे 26, अजूनही 4 धावांची आवश्यकता। ड्राईव्ह केलेला अगदी सरळ सरळ बॅटने केलेला फटका, व्ही शेप, एक धाव पूर्ण। राजेश पाटीलबद्दल तुम्हाला एक माहिती सांगेन मी या चेंडू नंतर। काळीराम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, नेत्रंजन हलक्या हाताने फक्त चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये। या राजेश पाटीलचं घर मैदानाच्या अगदी बाजूला आहे, दिवस रात्र तिथं क्रिकेटर क्रिकेट खेळत असतात, परंतु राजेश पाटील आजपर्यंत मी त्या मैदानावर प्रॅक्टिसला कधीही बघितलं नाही, परंतु तो सामन्यामध्ये असला ना की एक चेंडू असा हुकत नाही, एक चेंडू मिस होत नाही, कुठून फलंदाजीची कला त्याने आत्मसात केलेली आहे हे आमच्या गावकऱ्यांनाही कधी कधी प्रश्न पडतो। एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल 29, स्कोर लेवल झालेला आहे, फक्त एका धावेची आवश्यकता, औपचारिकता नेत्रंजन पाटील निभावतील का, समोर असतील काळीराम केणी, येस औपचारिकता निभावलेले, अगदी सरळ केलं होते, मात्र एका धावेने विजय या ठिकाणी संपादन करतोय छत्रपती शिवाजी वडू नवगर संघ। हार्दिक अभिनंदन ऑल टीम अँड हार्ड लक चौथा हिरवा मानकोली बी। मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे आपण जाऊया, बघा दोन खेळाडू होते मॅन ऑफ द मॅचचे हकदार, लो स्कोरिंग सामना होता, नक्कीच गोलंदाजाचा विचार होतो, मात्र जवळजवळ अर्ध्याच्या जास्त धावा फलंदाजाने, तेही 45 फलंदाजाने केलेल्या आहेत, म्हणून इथे मॅन ऑफ द मॅचचा कल जो आहे तो लागतो 45 फलंदाजाकडे। राजेश याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर केला जातोय, राजेश पाटील वैयक्तिक 17 धावा, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरतोय। यानंतर नितुफान पिंपलास आणि विलासमुती राणाल या